मागच्या 2019 लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि असदुद्दीन ओवेसी यांच्या युतीनं भाजप विरोधी पक्षाने विशेषतः काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा फटका दिला होता. नांदेड, सोलापूर, अकोला यासारख्या मतदारसंघात केवळ वंचितनं मोठी मतं घेतल्यानं काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार पराभूत झाले होते. पण ह्या निवडणुकीत महाराष्ट्रात 38 जागांवर आपले उमेदवार उभे केलेल्या वंचितच्या 36 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झालं. इथपर्यंत वेळ कशी आली, वंचित फॅक्टर सपशेल कसा फेल गेला, वंचित बहुजन आघाडीचं असं का झालं, या सर्वांचा बोलबिंदासनं घेतलेला हा सविस्तर आढावा. नमस्कार, मी संतोष राजेमाडे बोलबिंदासच्या आजच्या भागात तुमचं मनापासून स्वागत करतो. 2019 निवडणुकीचा विचार केला असता लक्षात येतं की वंचित आणि MIM आघाडीने लोकसभा निवडणुकीत राज्यात 41,32,446 मतं घेतली होती. त्याचबरोबर MIM सोबत छत्रपती संभाजीनगरची जागा देखील जिंकली होती. वंचितला 2019 14% आसपास मतं मिळाली होती. वंचित बहुजन आघाडीचे 15 उमेदवार होते आणि या सर्वच ठिकाणी त्यांना साधारण 90,000 ते 3,00,000 मतं मिळाली होती. काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांच्या पराभवात या मतांचा खूप मोठा वाटा होता. पण ह्या निवडणुकीत मात्र वंचितने अधिकृत लढवलेल्या 38 वंचितला फक्त 15,66,949 मतदान मिळालं. 38 अकोला आणि हिंगोली हे 2 मतदारसंघ वगळता इतर 36 मतदारसंघात वंचितच्या उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं. अकोला लोकसभा मतदारसंघात प्रकाश आंबेडकरांचा पराभव झाला. 2,76,747 मतांसह प्रकाश आंबेडकर तिसऱ्या क्रमांकावर राहिले. 2019 निवडणुकीपासून आपण थोडक्यात आढावा घेऊया. 2019 निवडणुकीत महाराष्ट्रात तब्बल 41,00,000 वर मते घेऊन आणि छत्रपती संभाजीनगरमधील एक जागा पटकावून वंचितने एक फॅक्टर सेट केला होता. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणालाच नवं वळण लागलं. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जात महाविकास आघाडी स्थापन केली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले आणि या काळात प्रकाश आंबेडकर हे उद्धव ठाकरेंबद्दल सकारात्मक दिसून येत होते. एवढंच नाही तर एका टप्प्यावर वंचितनं शिवसेनेसोबत युतीही केली. नेमकं त्याच दरम्यान एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत बंड केलं आणि पक्ष फोडला. त्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय समीकरण पुन्हा बदलले. शिवसेनेचा शिंदेगट, नंतर अजित पवारांनी राष्ट्रवादी फोडून केलेला गट आणि भाजप यांचं सरकार महाराष्ट्रात आलं. या सगळ्या घडामोडीच्या काळात प्रकाश आंबेडकर हे सर्व पक्षांच्या विरोधात असल्याचं पाहायला मिळालं. मात्र महाविकास आघाडीसोबत येण्यात उत्सुक असल्याचं सुरुवातीच्या काही काळात दिसून आलं. मात्र लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या तसतशी प्रकाश आंबेडकरांची वक्तव्य महाविकास आघाडीत येण्यास अथवा जुळून घेण्यासाठी तितकीशी मिळती जुळती नव्हती. उलट वंचित आणि महाविकास आघाडी यांच्या सुसंवादास फूट पाडणारेच वक्तव्य प्रकाश आंबेडकर आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून झाली आणि शेवटी वंचित आणि महाविकास आघाडी युती यशस्वी झालीच नाही. सगळ्याचा परिणाम ही म्हणू शकतो, वंचित स्वबळावर लोकसभेला सामोरं गेली. आता वंचित स्वबळावर निवडणूक लढणार म्हणजे याचा फटका भाजपच्या विरुद्ध उभा असणाऱ्या पक्षांना होणार अशी शंका निर्माण झाली. अशाच प्रकारचे तर्क वितर्क राजकीय वर्तुळात रंगू लागले. मात्र प्रत्यक्ष निकालात तसं काहीही दिसून आलेलं नाही. वंचितनं लढवलेल्या कुठल्याही मतदारसंघात वंचितच्या उमेदवाराला अशी मतं मिळाली नाहीत ज्यामुळे महाविकास आघाडीला फटका बसेल. वंचित फॅक्टर चालला नाही यापेक्षा वंचितची इतकी पिछेहाट कशी झाली हा प्रश्न या निमित्ताने नक्कीच पडलाय. भाजपने 400 नारा दिला आणि विरोधी पक्षाने भाजप हे 400 अधिक खासदार संविधान बदलण्यासाठी मागतंय असा प्रचार सुरू केला आणि हा प्रचार ठिकठिकाणी परिणाम करताना दिसला देखील. भाजपच्या 400 घोषणेनंतर काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीने संविधान बचाव ही मोहीम राष्ट्रव्यापी राबवली आणि त्याचबरोबरीने सामाजिक न्यायाचे मुद्दे आमच्या अजेंड्यावर असल्याचं मतदारांना पटवूनही दिलं. एकीकडे काँग्रेस संविधान बचावची मोहीम ठळकपणे राबवत होती आणि दुसरीकडे वंचित बहुजन आघाडी त्याच काँग्रेससोबत आघाडी करताना वाद होतील अशी वक्तव्य करत होती. संविधान बचावाची मोहीम आपल्या अजेंड्यावर ठेवणाऱ्या काँग्रेस किंवा इंडिया आघाडीसोबत न गेल्याचा फटकाही प्रकाश आंबेडकरांना बसल्याचं दिसून येत आहे. दुसरीकडे 2019 ज्यांच्यासोबत युती करून अनेक पक्षांना त्यांनी धडकी भरवली होती त्या MIM सोबतही ते गेले नाहीत. त्याचा परिणाम औरंगाबाद मतदारसंघात तरी दिसून आलाच. तिथे शिंदे गटाचे संदीपान भुमरे, MIM चे इम्तियाज जलील, उद्धव गटाचे चंद्रकांत खैरे आणि वंचितचे अफसर खान अशी चौरंगी लढत झाली.
यात घुमरे आणि जलील यांच्यात खरी लढत झाली असली तरी अफसर खान यांनी 40,000 वर मतं मिळवली. अनेक मुस्लिम बहुल मतदारसंघामध्ये MIMचा प्रभाव आहे, तिथे वंचितनेही उमेदवार दिला. त्यामुळे वंचित आणि MIM सोबत नसल्याने याचाही वंचितला फटका बसला. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट की वंचित बहुजन आघाडीचा एक पक्ष म्हणून स्वतंत्र विचार केला तर राजकीय अनियमितता आणि संघटनात्मक पातळीवर ही हा पक्ष पाहिजे असा प्रभाव पाडू शकला नाही. हेही कारण या निमित्तानं अधोरेखित केलं जात आहे. लोकसभा निवडणुकीत अकोल्याचा आणि उर्वरित महाराष्ट्राचा जनादेश मी नम्रपणे स्वीकारतो असं म्हणून प्रकाश आंबेडकर यांनी मतदारांचे आभार मानले, परंतु उमेदवारांची डिपॉझिट जप्त झाले. पुण्यात वसंत मोरे, परमणीत पंजाबराव डग यासारखे नावाजलेले चेहरेही मोठ्या फरकाने पराभूत झाले. स्वतः प्रकाश आंबेडकर वगळता वंचित आघाडीच्या सगळ्या 36 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झालेले आहे. आणि उलट ज्या 7 मतदारसंघात वंचितने 7 उमेदवारांना पाठिंबा दिला त्यातील 3 जागांवर विजय मिळाला, त्यात कोल्हापूर, बारामती आणि सांगलीचा समावेश आहे. हे सगळं पाहता प्रकाश आंबेडकर यांनी आता तरी महाआघाडीसोबत जाऊन विधानसभेत मतांचे ध्रुवीकरण होणार नाही याची काळजी घेण्याची गरज आहे असा राजकीय सूर सध्या तरी उमटताना दिसतोय. त्यामुळे आगामी काळात ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी कसं काम करते आणि काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये कशी कामगिरी करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.